मित्रांनो, या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने उपस्थित असलेले देशाचे महान नेते आदरणीय पाटील साहेब, तुम्हाला सर्वांचे भविष्य आदरणीय आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस साहेब धीरज भैया मोजभाई मोती पवे सर विश्वनाथ या काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बेदरे साहेब आरबीआयचे आमचे भागीदार जिल्हाध्यक्ष कांबळे साहेब उदगीरचे 35 वर्ष नगराध्यक्ष असलेले काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमचे नेते राष्ट्रवादी विपुले साहेब आणि व्यासपीठात सर्व मात्रा उपस्थित असलेले सर्व प्रकार कार्यकर्ते बंधू, मी त्या पात्रतेत आहे का नाही मला माहिती नाही, पण ह्या नेत्यांनी माझा खूप मोठा विश्वास टाकलेला आहे आणि म्हणून लोकशाहीमध्ये सर्वात महत्त्वाचा हिस्सा असलेले मीडिया, जे लोकशाहीमध्ये लोकशाही टिकवण्याचं काम करतात, तुमच्यासमोर माझा परिचय देणं मी माझं कर्तव्य समजतो. आदरणीय पाटील साहेबांनी, निलंगेकर साहेबांनी, अमित भयानी, दिलीपराव साहेबांनी हे सर्व काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून मला देशाचे नेते राहुलजी गांधी साहेबांच्याकडे शिफारस केली. अशोकराव चव्हाण साहेबांच्या सल्ल्यानं मला उमेदवारी मिळाली. त्याबद्दल मी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष याचा मी अत्यंत ऋणी आहे, आभारी आहे. आघाडीच्या वतीनं पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे. आघाडीचे सर्व नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या समक्ष माझा परिचय मी आपल्याला देण्याचा प्रयत्न करतोय. माझं नाव पूर्णपणे कामंत मच्छिंद्र गुणवंतराव असं आहे. उदगीरपासून 13 किलोमीटर हे गाव आहे, पण मी उदगीरमध्ये रेड्डी संजीव रेड्डी कॉलनीमध्ये माझं घर आहे. 1994 बांधलेलं आहे. माझी वाढवण्याला शेती आहे, मी शेतकरी आहे. कासाराला शेती आहे, शेतकरी आहे. माझं शिक्षण M.Com झालेलं आहे. LLB चे 2 वर्ष केलेले आहेत आणि तुमचा मित्र आहे. काही दिवस मी पत्रकारिता केलेली आहे. नोकरी करत असताना, शासकीय सेवेत असताना पुणे जिल्हा राज्य सरकारी नोकर संघटनेचा मी 18 वर्ष सरचिटणीस होतो. स्वच्छ निवृत्ती घेऊन मी व्यवसाय उभे केले. माझे व्यवसाय कामत मसाले नावानं आपण TV वर कधी कधी पाहताय, तो माझा ब्रँड आहे. निल्सन नावानं माझी सोलरची इंडस्ट्री आहे, तोही कधी कधी TV वर आम्ही मार्केटिंगसाठी देत असतो. टाटाच्या पावडर कोटिंग प्लांटचा वेंडर आहे. अशा अत्यंत उपयुक्त अशा व्यवसायाचा मी मालक आहे, संस्थापक आहे. 2009 साली मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये संधी दिली होती. थोड्या मतानं पराभूत झालो आणि मी दूर राहिलो. नंतर मला पारखून निरखून ही संधी देण्यात आलेली आहे असं माझा समज आहे. या ठिकाणी भागावर आहे पूर्णपणे की हा लातूर लोकसभा मतदारसंघ या महान अस्थीनं सांभाळलेला आहे. एक शब्द आणि जबाबदारीने शब्द आपल्याला देतो की मी तो बदनाम होऊ देणार नाही, कधीही बाधा येऊ देणार नाही. मी 100% तुमच्या विश्वासाला पात्र राहण्याचा मी प्रयत्न करणार आहे. माझी विनंती आहे, मतदारसंघ राखीव आहे,
राखीव मतदार संघाला नेते वेगळे असतात, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे लोकप्रतिनिधी म्हणजे खासदार असतील, आमदार असतील, कुणीही असतील, त्यांच्या सगळ्यांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघाचं नुकसान न हो देता, बदनामी न हो देता तेवढ्याच वजनदारपणे काम करणारा कार्यकर्ता असावा लागतो, ती मी भूमिका मी पार पाडणार आहे. मला पक्षाने विश्वास दिला, माझ्या विश्वास टाकला, त्या विश्वासाला कसाही तडा जाणार नाही, त्या प्रकारची मी या ठिकाणी गवाही देतो आपल्याला. मी कुठल्याही विषयावर लिखाण करू शकतो, माझे लेख असतात. भारत शेती अनुग्रह कायद्याच्या संदर्भात माझा लेख सरकारनं दखल घेतला. आदरणीय पवारसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी विशेषांकामधून माझे लिखाण विविध पैलूंच्यावर भाष्य करत असतो, लिहित असतो. मला जे वाटेल ते एक चिंतन आहे, आवड आहे, वाचनाची आवड आहे. माझी स्वतःची स्वतंत्र लायब्ररी आहे घरामध्ये. सर्व विषयाचं वाचन असतं. सर्व धर्म समभावावर पूर्णपणे विश्वास ठेवून भारतीय घटनेचाही मी अभ्यास केलेला आहे. कायद्याची भीती बाळगून सन्मान करून मी जगणारा कार्यकर्ता आहे. भारतातल्या कुठल्याही कोर्टामध्ये माझ्यावर दावा नाही, कुठल्याही पोलीस स्टेशनला माझ्यावर केस नाही. असा माणूस तुम्हाला मिळतोय हा मतदारामध्ये पोहोचणं मला वाटतंय. मतदारसंघ राखीव असल्यामुळे आपली माध्यमाची जबाबदारी आहे असं मला वाटतंय, आणि ते आपण कराल अशी माझा विश्वास आहे. कारण इथे प्रस्थापितापैकी कोणी निवडणूक लढवणार नाही. आमच्यापैकी मागासवर्गीयापैकीच कोणी ना कोणी इथे येणार आहे. त्यातल्या त्यात बरा म्हणून आपलं प्रेझेंटेशन, माझं प्रेझेंटेशन आपल्या मार्फत लोकांमध्ये जावं आणि चांगला उमेदवार खासदार म्हणून या ठिकाणी निवडला जावा अशा प्रकारची माझी विनंती आहे. मला संधी दिल्याबद्दल पक्षाचं आपलं सर्वांचं आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.